शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, राज्यातील 25,000 शेतकऱ्यांना आता मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर। यांत्रिकीकरण या संकल्पनेमधून शेतकरी शेतीच्या मशागतीपासून ते शेतातल्या पिकातील काढणीपर्यंत यंत्राचा वापर करताना दिसत आहे। तसेच वाढत्या महागाईमुळे आणि वाढत्या रोजंदारीमुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे। ही आर्थिक लूट थांबावी या उद्देशाने राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनुदानावर यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच ट्रॅक्टर चलित अवजार देण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे। तर मित्रांनो, या यांत्रिकीकरण योजनेमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या कॅटेगरीनुसार अनुदान मिळणार आहेत, ही संपूर्ण अपडेट माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी चॅनलमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचा आहे। आणि मित्रांनो, चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचा आहे। कारण मित्रांनो, या आपल्या युट्यूब चॅनलवर मी नेहमी शेती संदर्भातील योजनेचे व्हिडिओ टाकत असतो। याचा तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावं, सर्वात आधी लाभ मिळावा म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। तसेच वाढतं बी बियाणं खत यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वखरणी नांगरणी कोळपणी तसेच रोटावेटर मारणं यासाठी शेतकऱ्यांना एकरी 2,000 ते 3,000 पर्यंत सुद्धा खर्च येतो। म्हणून शेतकऱ्यांना स्वतःच ट्रॅक्टर जर असेल तर शेतकऱ्यांना एवढा खर्च लागणार नाही। या अनुषंगाने राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 90% ते 100% अनुदानावर ट्रॅक्टर चलित अवजार आणि ट्रॅक्टर देण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत 25,83,000 अर्ज ऑनलाइन आले आहेत। तर यामध्ये शासनाकडे कमी कोटा उपलब्ध असल्यामुळे फक्त 25,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान मिळणार आहेत। तर मित्रांनो, जे ओपन आणि ओबीसी कॅटेगरी मध्ये शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये पर्यंत त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहेत। तसेच अपंग विधवा आणि जे मागासवर्गीय शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये पर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहेत। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर तसेच ट्रॅक्टर चलित अवजार मिळणार आहेत। तसेच अर्ज एक आणि योजना अनेक या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महाडीबीटी या पोर्टलवर त्यानंतर एक अर्ज शेतकऱ्यांना योजना भरपूर त्या ठिकाणी मिळणार आहेत। ट्रॅक्टर असो किंवा ट्रॅक्टर चलित अवजार असो किंवा बी बियाणा असो किंवा विहीर दुरुस्ती किंवा अशा भरपूर ज्या योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांना महाडीबीटी या पोर्टलवर मिळणार आहेत। मित्रांनो, तुम्ही महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन हा अर्ज करू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही अद्यापपर्यंत ऑनलाईन अर्ज केला आहे का? जर अर्ज केला असेल तर तुमचं ते यादीमध्ये नाव आहे का किंवा तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे का हे तुम्ही महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन चेक करू शकता। किंवा पोखरा या योजनेअंतर्गत तुमच्या गावाचं जर ते यादीमध्ये नाव असेल तर पोखरा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2,00,000 रुपयापर्यंत सुद्धा अनुदान मिळू शकतं। तर मित्रांनो, तुम्ही जर अर्ज केला असेल आणि तुमचं त्या अनुदानामध्ये नाव आहे का हे तुम्ही वेबसाईटवर जाऊन सुद्धा पाहू शकता। तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक सुद्धा दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज घरबसल्या भरू शकता। घरबसल्या त्या अर्जाचं स्टेटस काय आहे ते सुद्धा पाहू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला जर हे शिकत नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुमचा जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो टाकून तुम्ही घरबसल्या सुद्धा या योजनेचा स्टेटस पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून शेतकऱ्यांना 90% ते 100% अनुदानावर यांत्रिकीकरण ही योजना सुरू केली आहे। तर अद्यापर्यंत 25,00,000 अर्ज ऑनलाईन आले आहेत, तर 25,000 शेतकऱ्यांना फक्त या योजनेचा लाभ घेता येणार आहेत। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हे घेतलेले निर्णय तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। कारण नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत सर्वात आधी पोहोचावं आणि तुम्हाला या योजनेचा सर्वात आधी लाभ मिळावा म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे।